कोजागिरी पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या काळामध्ये उद्या तुम्ही जेव्हा आंघोळ कराल तर तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. तर ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला जी नकारात्मकता किंवा वाईट शक्तींची बाधा झालेली आहे तर ती पूर्णपणे धुऊन निघेल. आणि बघा हे का करायचं, की कारण जेव्हा आपल्याला काही वाईट नजरेचा किंवा बाधेचा करणीचा काही परिणाम झालेला असतो तर तेव्हा मग आपण कष्ट करतो पण आपल्याला पाहिजे तेवढं यश मिळत नाही आणि मग आपण नशिबाला दोष देत बसतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही ना असे जेव्हा अमुक एक दिवस असतात त्यावेळेस जर काही उपाय केले तर त्याचा 100% आपल्याला लाभ होतो. वाईट गोष्टींपासून, वाईट शक्तींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. तर उद्या सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकायचं आहे. पंचगव्य नसेल तर काय ते पण मी तुम्हाला सांगते. पण लक्षात घ्या, हे पंचगव्य आहे ना, आत्ता तुमच्याकडे नसेल तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही मागवून ठेवा. हे आपले जे केंद्र असतात स्वामी समर्थांचे तिथे मिळतं. तर पंचगव्य काय आहे, गाईच्या 5 गोष्टींपासून बनवलेलं हे आहे. गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, दूध, दही, तूप हे सगळं मिळून पंचगव्य तयार होतं. सचैल स्नानाकरिता असतं हे. गाईपासून मिळणाऱ्या 5 पदार्थांपासून त्याचं मिश्रण म्हणजे पंचगव्य आहे. आणि हे पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ केल्यामुळे जसं उठण्याची पावडर असते ना त्याच प्रकारे असतं. आणि बघा, दिवाळीला आता आपण उठण्याने आंघोळ करत असतो, सगळे आपण आंघोळ करत असतो उठण्याने. तर तुम्ही दिवाळीला उठण्याऐवजी हे लावा. हे उठण्यासारखंच आहे, याचा सुगंध पण आहे, पण याचा चांगला परिणामसुद्धा होतो. उठणं ठीक आहे आपण लावतो, पण त्यापेक्षा तुम्ही हे लावलं ना याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आत्ताच तुम्ही मागवून ठेवा हे माझ्या घरामध्ये. मी अगदी स्ट्रीपच आणून ठेवते, 5-10 मी आणून ठेवते. अमावास्या, पौर्णिमा, प्रत्येक वेळेस एकतर तुम्ही अंगाला जसं उठणं चोळतात तसं पण लावू शकतात, किंवा नाही वेळे पाण्यामध्ये अगदी चिमूटभर टाका आणि त्याच्याने आंघोळ करा. मी माझ्या मुलीला, मिस्टरांच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकत असते. यामुळे काय, वाईट शक्तींपासून आपला बचाव होतो. आपण बघा, दिवसभर कित्येक लोकांना भेटत असतो, कोण कुठल्या अर्थाने आपल्याशी बोलतं, किती चांगल्या मनाने, खरंच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगला भाव आहे की नाही, की काहीतरी जळावृत्ती आहे आपल्यावर, तो जळतो, काही चांगल्या गोष्टी आपल्या त्याला सहन होत नाही, असं काही असेल हे आपण कधीही ओळखू शकत नाही. त्यामुळे अशा वाईट गोष्टींच्या बचावासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, समजा नाही आहे तुमच्याकडे आत्ता उद्यासाठी तुमच्याकडे हे नाही आहे. मी बघा, मागे पण बऱ्याच जणांच्या आधी मी सांगत असते की ह्या गोष्टी घ्या महिलांनो, अगदी मी जीव तोडून सांगत असते. पण कोणाला काय वाटतं की ठीक आहे, ह्या ताई नेहमी सांगतात, पण असं नाही आहे. त्यामागे काहीतरी चांगला भाव असतो, अनुभव आलेला असतो, आणि या पाहायला गेल्या ना या गोष्टी काही माग नाही आहे. आपण असे 10-20 रुपये इकडे तिकडे खर्च करून टाकतो, पण या गोष्टींचा परिणाम खूप चांगला होतो. आणि पंचगव्य जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिमूटभर हळद पाण्यामध्ये टाकायची आहे, किंवा तुमच्याकडे जर उटणं असेल तर उटणं तुम्ही टाका, पण उटण्यापेक्षा तुम्ही हळद टाका, हळद जास्त प्रभावी आहे. पौर्णिमेचा दिवस हा मातालक्ष्मीचा दिवस असतो आणि हळदीमुळे काय आहे, हळदीचे सायंटिफिक त्याचे मागे खूप फायदे पण असतात. आणि हळदीमुळे आपलं शुद्धीकरण होतं. बघा, नवरीला, नवरदेव नवरीला लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावली जाते. का लावली जाते आपल्या सगळ्यांना माहिती. तर त्यामुळे तुम्हाला जर पंचगव्य आत्तापुरती नसेल तर तुम्ही हळद टाका चिमूटभर आणि त्याच्याने तुम्ही आंघोळ करा. कारण हा पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा, प्रत्येक पौर्णिमा तिथी महत्त्वाची असते, पण त्यातल्या त्यात काही पौर्णिमांना खूप महत्त्व असतं. त्यातल्या त्यात ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे ना, तर त्या दिवशी असे जर आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे, बघा, तुम्ही तुमच्या घराला, ऑफिस घर असेल, ऑफिस असेल, तर तिथे तुम्हाला साफसफाई करायची आहे. सगळे आपल्याला जाळजळमट असेल ते काढून टाकायचं आहे. कारण जिथे स्वच्छता तिथे मातालक्ष्मी, जिथे अस्वच्छता घाणेरडेपणा तिथे अलक्ष्मी. मातालक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजे अक्काबाई. मी तुम्हाला कालच याबद्दल माहिती सांगितली. वाईट गोष्टींच्या ठिकाणी बघा, मातालक्ष्मीला कधीही राहायला आवडत नाही. त्यामुळे आपल्याला आपलं घर, ऑफिस, जे काही असेल ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा आपण फरशी वगैरे पुसतो तर पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र किंवा गंगाजल किंवा तुम्हाला हळद टाकून फरशी पुसायची आहे. यासोबतच बघा, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद किंवा गंगाजल किंवा गोमूत्रसुद्धा धुऊन थेंब टाकू शकतात. त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं, वाईट शक्तींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी त्याची मदत होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बघा, तुम्हाला जर तुमच्या घराला, ऑफिसला, दुकानाला कोहळा किंवा गोरक्ष चिंच बांधायची असेल तर तीसुद्धा तुम्ही बांधू शकतात पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे उद्या सकाळी तुम्ही करू शकतात. कारण पौर्णिमा आत्ता सुरू झालेली आहे, जवळपास 8-1 आसपास, आणि उद्या 4 पौर्णिमा आहे. तर तुम्ही उद्या पण करू शकतात हे उपाय. दुसरी गोष्ट म्हणजे, जुने काही तुम्ही बांधलेले असेल गोरक्ष चिंच वगैरे तर ते बदलून तुम्ही नवीन बांधू शकतात. यासोबतच घराचा, घरातील व्यक्तींचा उतारा करायला विसरू नका. नारळ हातामध्ये घ्यायचं आहे, शेंडी आपल्याला घराकडे ठेवायची मुख्य दरवाजाकडे, आणि मुख्य दरवाजाचा 7 तुम्हाला श्री स्वामी
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्लॉकवाईज फिरून तुम्हाला उतारा करायचा आहे आणि हे उतारा केलेलं नारळ खायचं नाही आहे. ते तुम्हाला एखाद्या झाडाजवळ चौकामध्ये जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे, देवासमोर नमस्कार करायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची की माझ्या घरात शांतता राहू दे, कोणाचे वाईट नजरेचा माझ्या घरावर परिणाम होऊ नको देऊ. तुम्हाला मनापासून जे काही वाटतं ते तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कळालं तर अशा आणि बऱ्याचशा मी गोष्टी सांगितलेल्या आहे की पौर्णिमेला काय काय करायचं आहे. परत मी सांगणार नाही, पौर्णिमेला आपल्याला खूप हा महत्त्वाचा दिवस असतो. माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत हा प्रभावी दिवस असतो. दर पौर्णिमेला तुम्ही या गोष्टी करत जा, पण त्यातल्या त्यात ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून न चुकता आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तर पंचगव्य किंवा उटणं किंवा हळद किंवा गंगाजल किंवा तुम्हाला गोमूत्र यापैकी जमेल ती गोष्ट तुम्हाला पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे, न विसरता करा. तर बघा, ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.